जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अंतर्गत भारतीय जैन संघटनेच्या वतीने जामनेर शहरातील नगर परिषद चौक येथे प्रचार रथाचे उद्घाटन करण्यात आले। हा रथ जामनेर तालुक्यातील प्रत्येक गावात फिरून शेतकरी बांधवांना माहिती देणार असून शेतकरी बांधवांनी या संदर्भात फॉर्म भरून आपल्या शेतात गाळ टाकून घ्यावा, जेणेकरून त्यांच्या शेताचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल, असा या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेमागचा उद्देश आहे। जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते या प्रचार रथाचा शुभारंभ करण्यात आला। याप्रसंगी जामनेर उपनगराध्यक्ष महेंद्र बावस्कर, गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, जामनेर एज्युकेशन संस्थेचे सचिव जितू पाटील, जामनेर सकल जैन संघपती ईश्वरलाल कोठारी, जामनेर संघ उपाध्यक्ष ईश्वर धारीवाल, पुखराज डांगी, अनिल बोहरा, राजकुमार कावडिया, महाराष्ट्र उपाध्यक्ष विनय पारख, जळगाव जिल्हाध्यक्ष सुमित मुनोत, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल लुंकड, जळगाव जिल्हा सचिव हर्षल बोहरा, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष शीतल लोढा, जामनेर अध्यक्ष अतुल कोठारी, सचिव अजय बोहरा, महिला अध्यक्ष संगीता मंडलेजा, महिला सचिव अनुकंपा बर्डिया, नीता लोढा, सदस्य रोशन लोढा, मुकेश बोहरा, अमित बेदमुथा, कुशल बोहरा, संकल्प लोढा, प्रसन्न बर्डिया, विशाल चोरडिया, अक्षय जयेश बाफना आदि मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। प्रचार रथाचा शुभारंभ माननीय साधनाताई महाजन नगराध्यक्षा जामनेर यांनी या प्रचार रथाचा शुभारंभ केलेला आहे जामनेर तालुक्यामध्ये। आणि हा जो शुभारंभ आहे तो जळगाव जिल्ह्यामध्ये प्रथमतः जामनेरमधून करण्यात आलेला आहे, आणि तो हळूहळू पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये 15 तालुका आहे तिथे सर्व प्रचार रथ आमचं फिरणार आहे, तिथे जनजागृती करणार आहे। आणि याच्यासाठी आम्हाला एक सौजन्य लाभलेलं आहे, जैन इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परिवार यांनी आम्हाला पूर्ण 15 दिवस ही गाडी फिरणार आहे, पूर्ण गावोगावी फिरणार आहे आणि तिथे ती जनजागृती करणार आहे। त्यांनी आमच्या आम्हाला गाडीची मदत केलेली आहे की जी प्रचारात पूर्ण गावामध्ये फिरणार आहे। यामध्ये नेमकी कोणत्या प्रकारची जनजागृती केली जाणार आहे? हां, त्याच्यामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार त्याच्यामध्ये कलेक्टर यंत्रणेकडून आपल्याला JCB वगैरे मिळणार आहे, की JCB शेतामध्ये जाणार, सॉरी धरणामध्ये जाणार, नदी तलाव जिथे गाळ वगैरे आहे तिथून ते गाळ वगैरे काढणार आहे। आणि तो गाळ शेतकऱ्यांनी तो फ्रीमध्ये घेऊन जावा ही शासनाची योजना आहे, आणि शेतकऱ्याला ते फ्रीमध्ये मिळणार आहे गाळ वगैरे, ते आपल्या शेतात टाकणार आहे। त्याचा फायदा असा होईल की धरणातून नदीतून गाळ काढल्यावर स्टोरेज क्षमता वाढणार आहे पाण्याची। आज आपण बघतो आपल्याकडे कमी जास्त पाऊस होतो आणि जेवढं पाऊस होतो तो स्टोअर होत नाही, गाळ असल्यामुळे तो वाहून जातो, आणि गाळ काढल्यामुळे काय होणार आहे तो पाणी तिथे साचणार आहे, तिथे स्टोअर होणार आहे। आणि शेतकऱ्यांना तो आपण एक हंगाम घेतो फक्त, तर आपण दुसरे हंगाम पण घेऊ शकतो, रब्बी आणि खरीप दोघी हंगाम घेऊ शकतो। आणि तिसरा एक फायदा असा आहे शेतकऱ्यांना की ती जी गाळ आहे जी आपण धरणातून नदीतून काढणार आहे ते शेतकऱ्यांना फ्रीमध्ये मिळणार आहे, ते त्यांच्या शेतामध्ये टाकणार आहे, आणि त्याचा फायदा त्यांना असा होईल की ती गाळ आहे त्यांना शेतामध्ये टाकल्यावर त्यांना फायदा होईल, पिकांची उत्पादन वाढणार आहे, त्यामुळे भूजल पातळीतही वाढ होईल। हां, त्याच्यामध्ये भूजल पातळीमध्ये पण वाढ होणार आहे, वॉटर लेवल पण वाढणार आहे। ही योजना राबवण्यासाठी ज्या गावामध्ये योजना राबवली जाणार आहे त्यांना काही खर्च येणार आहे का? आम्ही जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना आवाहन करू इच्छितो की ज्या गावामध्ये गरज आहे की तिथे गाळ वगैरे काढण्याची, त्यांनी जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर लोकांनी अर्ज भरावा की जेणेकरून शासनाकडून प्रत्येक कलेक्टर साहेबाकडून ती पूर्ण यंत्रणा लागणार आहे, आपल्या गावोगावी पूर्ण ते JCBची व्यवस्था करतील, आणि याच्यामध्ये शासनाकडून JCB आणि डिझेलची व्यवस्था शासनाकडून होणार आहे, आणि शेतकऱ्यांनी तो गाळ फ्रीमध्ये तो घेऊन जाणार आहे शेतामध्ये। आज जामनेर येथे
भारतीय जैन संघटनेच्या वतीने प्रचारक टोकी पाण्यासाठी गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या महाराष्ट्र शासनाच्या अभियानांतर्गत आज प्रचार रथाची सुरुवात करण्यात आली। माननीय अध्यक्ष नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते आज प्रचार रथाला हिरवी झेंडी देऊन आज हा प्रचार रथ सुरू करण्यात आला। भारतीय जैन संघटनेचे जामनेर शाखेच्या वतीने पूर्ण जामनेर तालुक्यात सगळ्या गावांपर्यंत पोहोचण्याचा मानस आज भारतीय जैन संघटनेचे जामनेरचे अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी व सदस्य या सदस्यांनी खूप चांगले प्रयत्न करून मेहनत करून हा कार्यक्रम आज रोजी सुरुवात केलेला आहे। याचे महत्त्व असे आहे की भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र शासन या संयुक्त विद्यमाने भारतीय जैन संघटनेचे कार्य जे राहणार आहे की प्रत्येक गावापर्यंत पोहोचून गावकऱ्यांपर्यंत जाऊन त्यांना जनजागृती करणे की महाराष्ट्र शासन हे तुमच्या गावात जवळही असलेले बाजार तलावातील गाळ काढून देणार आहे आणि मुक्त काढून देणार आहे। फक्त शेतकऱ्यांनी आपल्या वाहनाने हे गाळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जास्तीत जास्त जितक्या शेतकऱ्यांनी हा गाळ घेऊन गेले तर दोन प्रकारे बेनिफिट होणार आहे। जसे की गाळमुक्त धरण झाल्यास परमनंटली आपल्याला पाणी मिळणार आहे, वन्यजीवांना सुद्धा पाणी मिळणार आहे आणि सगळ्या विहिरी या रिचार्ज होणार आहे। सोबतच गाळ जर शेतात गेला तर आपली जमीन जी आहे सुपीक होते आणि सुपीक झाला तर निश्चितच आपल्याला उत्पन्नाचे स्तोत्र खूप वाढते। फक्त शेतकऱ्यांचाच फायदा होत नाही तर गावांचा सुद्धा सुजलाम सुफलाम होतो। अशा पद्धतीने हे कार्य भारतीय जैन संघटनेतर्फे प्रत्येक सरपंचापर्यंत जाऊन त्यांनी हा डिमांड जनरेट करून शासनापर्यंत पोहोचून देण्याचं काम BJS मार्फत होणार आहे। तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी आजपासून या कामाला महिनाभर चांगल्या पद्धतीने लागल्यास आपण आपला जामनेर तालुका हा खूप सुजलाम सुफलाम करू शकतो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।